शेतकरी नामा जीए न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि समोरील घंटीच्या बटनावर क्लिक करा म्हणजे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहता येतील नमस्कार शेतकरी नामा जीए न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण आज या ठिकाणी हनुमंतराव सोळसकर यांच्या आपण सीताफळाच्या बागेमध्ये आहोत आणि त्याचबरोबर ते त्यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव हे या ठिकाणी त्यांच्या या कामामध्ये आपल्या स वडिलांना सहकार्य करतायत मदत करतायत त्यांना आपण असं विचारूया की आपण वडिलांनी शेती व्यवसाय स्वीकारलेला आहे आयुष्यभर एक चांगल्या पद्धतीचं या परींचे परिसरामध्ये एक आदर्श असं शेतीचं काम केलेलं आहे आणि आपणही आता वडिलांना या ठिकाणी आपण साथ देत आहे वडिलांच्या बरोबर शेतीत काम करतायत आपल्याला कसं वाटतंय चांगलं वाटतंय आम्हाला तसं काही शेतीत आपण रमताय का काय आपल्या हो काय आपण काय शेतात मध्ये काय काय काम करतो वडिलांच्या बरोबर शेताभर तोडू लागतो भरू लागतो शॉर्टिंग करू लागतो परत इतर गोष्टी लक्ष घालतो म्हणजे आपल्याला शेती आवडती प्रद्युम्न हनुमंत सोळसकर शिक्षण बी सी सेकंड इयर बी सी मग आपल्याला काय आपल्या काय पुढं काय असं वाटतं काय की शेती करावी कारण लोक असं म्हणतात की आता शेतीत काय राम राहिला नाही शेती काय परवडत नाही आणि वडिलांनी जी काय एवढी मोठी शेती उभी केली आणि आपण तर शेतीमध्ये आपण काम करताय तर आपल्याला वडिलांनी सांगितलं की काय नाही नोकरी बिकरी काय करायची नाही आता शेतीमध्ये येऊन आपण तुम्ही काम करायचं तर काय तुमचा निर् निर्णय काय असेल शेती जर केली तर चांगलीच आहे पण दोन्ही पाहिजे शेतीत कधी उत्पन्न कमी भेटतं किंवा जास्त भेटतं तर शेती चांगली केली पाहिजे अ शेती तशी चांगलीच आहे करण्यासारखी पण सर्व्हिस बघून करू लागणार आम्ही हा म्हणजे मग आपल्याला नुसतं शेतीवर पण आता इथून पुढच्या काळामध्ये अवलंबून राहता येणार नाही म्हणजे आपल्याला त्याच्या जोडीला एक जणांनी कोणी शेती केली पाहिजे कोणी नोकरी केली पाहिजे आणि मग नुसतं जर खेडेगावामध्ये राहून पण आपल्याला आता चा, चालणार नाही जरी आठवड्यातनं पाच दिवस तर सर्व्हिस असली तरी दोन दिवस शेतीसाठी टाइम दिलाच पाहिजे हा म्हणजे मग तुम्हाला शेतीमध्ये सुद्धा इथं येऊन वेळ मिळेल त्या वेळेस आपल्याला शेतीमध्ये येऊन आपल्याला काम काम केलं पाहिजे तुम्हाला असं काय वाटतं की की बाबा शेतीमध्ये आता काहीतरी आपल्याला आता बदल केला पाहिजे नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे के किंवा काही आपल्याला प्रोसेस युनिटमध्ये आपल्याला आलं आलं पाहिजे आपण माल बोलतो सीताफळ आपण हे करतो तर असं काय तुम्हाला वाटतं का की करा हो? काय करावं किंवा अशी काही कल्पना आहे का तुमच्या मनामध्ये की पारंपरिकतेला जोड किंवा नुसतीच पारंपारिकता करत त्यापेक्षा आणखीन काय आपल्याला नवीन करता येण्यासारखं आहे का असं काय वाटतं का तुम्हाला हो आहे पल्पचा व्यवसाय चांगला आहे हां तो जोडधंदाच आहे सीताफळाच्या ह्याच्यासाठी हां आपल्याच मालाचा आपण ज्यूस तयार करू शकतो तो, तो बाजारात म्हणजे मार्केट मध्ये आणू शकतो नवीन आपल्याच नावाने म्हणजे आता प्रोसेस युनिट एखादा शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण वेगळे वेगळे डेअरी फार्म जसे गायांचा व्यवसाय करू शकतो डेअरी फार्मने ते आपण बाहेर प्रोडक्ट विकू शकतो अशा तऱ्हेने आहेत शेती गेले अनेक वर्ष समर्थपणे आपण आपल्या हनुमंतरावांना साथ देतात आपण यामध्ये आपण समाधानी आहात का काय आपल्याला काय वाटतं काय हे समाधानी तसं समाधान मानण्यासारखंच असते शेती म्हणजे ही काय पारंपरिक व्यवस्था आहे त्यामुळे तो केलाच पाहिजे आणि त्यातून आपल्याला उत्पन्न काढण्याचे ते अशा हे निघालेले आहेत यंत्र तंत्र ते वापरले पाहिजेत आणि त्याच्यातून आपण त्यातून प्रगती केली पाहिजे ना थोडीफार तरी आणि सर्व आणि सर्वांनी कष्ट केले तर शेती हा व्यवसाय चालू शकतो या ठिकाणी जे ग्रेडिंग करतात ते ती कशा पद्धतीने कोणकोणत्या पद्धतीने आपण याची जी विभागणी कशी करताय चार राशी काढतो शेताफळाच्या लहान मोठा आणि मध्यम तीन असतात तशा आणि ते पॅकिंग करतो बॉक्स मध्ये आणि परत परत अशी करताना हे मोजून फळ मोजून टाकतो म्हणजे किती कितीच पॅकिंग करता तुम्ही तसं आठचं असतं बाराचं असतं आणि सोळाचं असतं बॉक्समध्ये जसं बसला असतं ते म्हणजे मोठे लहान असे डझन हा तीन डझन चार डझन मोठे असेल तर किती टाकतात त्याच्यामध्ये बॉक्स मध्ये मोठा असला तर सहाच बसतात ते जेमिनी बॉक्समध्ये आणि ऍपल मध्ये तसे बारा बसतात एक डझनचं पॅकिंग आणि मग बारका जो असतो तो किती भरता का ते मोगळच भरतात ते बारका मोगळच भरतो काय काय वेळेस आणि काय काय वेळेस असं मोजून भरतो फळ हा म्हणजे मग बाजार असेल तर आपण जसं आहे तसं आता वर्षी तर काही बाजारच नाही येत पण ते माल तरी पिकून असं घालवता बरं वाटत नाही ना हाँ. ते आपल्याला त्यामुळे आम्ही आम्ही तोडून असं पाठवतो काय तुम्ही त्याच्यावर काय नाही स्वयंपाक ना, वगैरे करून मी येते थोडी मा थोडाफार उशीर होतो त्यांच्या बरोबर येता येत नाही पण आपला उशिरा काय ना पण येऊन मदत करू लागते त्यांना भरण्याची वगैरे ते हा अंधारपर्यंत पण असतो सात वाजेपर्यंत तसं सात वाजेपर्यंत चालतो तो सीझन हा म्हणजे सकाळी आले की तोडणीचा काळ साधारण अकरा बारा वाजेपर्यंत तोड तोडी उरकत आणि त्यानंतर येऊन मग तुम्ही भरणी वगैरे करून मग हा घरातलं सगळं करून यावंच लागतं ना घरात तसं मदतीला तिला कोण नाहीये दुसरं आता आणावं लागेल ना मदत त्यामुळे <laughs> मग उशीर होतो थोडासा सकाळी पण आपलं येऊन करतो संध्याकाळपर्यंत आता सीताफळा बरोबर आणखीन कोणती पिकं तुम्ही साधारण घेता या ऊस घेतो कांदा भिमुग <laughs> आणि हा एवढे पिकं असतात आणि उन्हाळी सीझनला म्हणजे गहू वगैरे असतो गहू ज्वारी थोडीफार बाकी नाही मग ठेवता येत नाही चौथ्या पाचव्या दिवशी तरी आपलं सीताफळ तोडावंच लागतं ऊन असेल तर आता आपण बघितलं की गेल्या काही दिवसामध्ये ढगाळ हवामान होतं आणि आता एकदमच उष्णतामान असं वाढलेलं आहे तर त्याचा काय परिणाम झालेला आहे उष्णता ऊन पडलं पाऊस कमी झाला तर मालाला ग्रीजिंग वाढते आणि काळे काळे पडण्याचं प्रमाण बी कमी पडतं आणि पुढं काळं पडण्याची भीती राहत नाही ऊन असेल तर ऊन असेल तर पण जास्त सतत जर ढगाळ हवामान राहिलं ऊनच जर पडलं नाही महिनाभर तर काळं पडायला सुरुवात निश्चितच होती एक महिन्याच्या कालावधीमध्ये आता उन्हात काय आपल्याला वाटतं की समजा जर ढगाळ हवामान असेल तर मग आपल्याला दहा पाट्या सापडतात आणि ऊन पडलं की मात्र मग ते दुप्पट माल होतो पन्नास एक पाटीपर्यंत तोडणी जात ऊन पड... आस... पडलं की माल आपाप वाढतोच मालाचे डोळे उघडतातच आणि माल जास्त निघू लागतो पिकण्या पिकण्याचं प्रमाण काय होतं पिकण्याचं थोडंफार निघतं ना पिकलं तर आपण जर तोडा करायला लांबलो तर ते पिकणारच फळ त्याला टायमिंग मध्ये तोडलंच पाहिजेत सीताफळ म्हणजे एक संवेदनशील आणि एक पिकणारं ताबडतो पिकणारं असं फळ आहे त्याच्यासाठी अत्यंत जागरूक असं शेतकऱ्याला राहावं लागतं hmm. या ठिकाणी से आमच्या ताई ताई या ठिकाणी आहेत त्या खरं तर या ठिकाणी शेतीसाठी शेतीमध्ये मदत करायला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांना रोजगाराची उपलब्धता या हनुमंतराव सोळसकरांच्या या शेतामध्ये होते आणि आपण त्यांना विचारूया की आपण इथं काय करताय म्हणजे काय कुठल्या पद्धतीचं आपण या ठिकाणी काम करत आहे व्यवस्थित पुसून पॅकिंग करतो तोडलेला माल व्यवस्थित मांडून ठेवतो साधारण किती दिवसापासून कधी या वर्षीच आहे पहिल्यांदा सुरू झाल्यापासून खर तर एक स्वतः रोजगाराची निर्मिती या ठिकाणी या व्यवसायातून हनुमंतराव सोळसकरांनी या ठिकाणी केलेली आमच्या ताईंना किंवा त्यांचे मिस्टर असतील त्यांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला आहे या ठिकाणी वयस्क आजी या ठिकाणी आपण बघताय की सुरवातीला ज्या ताई येते ते, ते तरुण अशा ताई आपण बघितलं म्हणजे शेतीचा हा सीताफळाचा व्यवसाय असा आहे की तो सर्वांना रोजगार रोजगार देतोय मग वयस्क असू द्या तरुण असू द्या शिक्षित असू द्या किंवा मग त्याचबरोबर अशिक्षित असू द्या सर्वांना त्यांनी रोजगार दिलेला आहे आपण काय आजी आपण इथं काय वय किती तुमचं नाही सांगताय सत्तर वय सत्तर वय काय आपण इथं काय काम करतोय आपण सीताफळ पुसतो तोडतो आणि मांडतो भरतो मालक आमचे चांगले आहेत किती वर्ष कधी कधीपासून आपण सीताफळ बाग लावायच्या आधी आम्ही इकडे हा ती चाळीस वर्ष आहेत मालक लय चांगले आहेत हा लय समळून घेतात आम्हाला म्हणजे चाळीस वर्षापासून या ठिकाणी आधी काम करतायत आणि या ठिकाणी मग काय काय आपण काय सीताफळाच्या बागेमध्ये काय काय काम करतो आपण कुरपान करतो तुडू लागतो बरू लागतो हा धुऊ लागतो आपल्याला इथं मजुरी किती देतात इथे रोजची दीडशे रुपये आपल्याला कंटुनी आपण कंटुनी एकही दिवस काढा नाही ना, खाडा करतो आम्ही जशी काम असेल तशी येतो पण चांगली माल घेत आम्हाला म्हणजे गेले जवळजवळ गेले की जवळजवळ तीस चाळीस वर्षापासून कंटिन्यू तुम्हाला त्यांनी का, कामाला रोज आपल्याला तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे सुरुवातीला तुम्ही काम करत होता तेव्हा किती रोज होता बारानी बारानी आणि त्यानंतर वाढत वाढत आता किती दीडशे रुपये दीडशे रुपये दीडशे आपण आता आजींनी आपल्याला सांगितलं की सुरुवातीला बाराने म्हणजे पंच्याहत्तर पैसे म्हणजे पंच्याहत्तर पैसे चाळीस वर्षापूर्वी पंच्याहत्तर पैसे त्यांना रोज होता आणि आता मात्र दीडशे रुपये रोज ज जा, झालेला जा, आहे आता आपण हनुमंतरावांना हा प्रश्न आपण विचारूया की सीताफळाचे बाजार जे आहेत बाजार की आपण असं बघतो की सोन्याला बाजार जवळजवळ जसं तोळा होतं ते शंभर रुपये शंभर रुपये सो, सो तोळा सोनं होतं आणि आता जवळजवळ सोनं आता पन्नास हजारच्या पुढं गेलेलं आहे आणि मग त्याच पद्धतीनं इतर मालाचे बाजार आपण बघितले इतर वस्तूंचे बाजार बघितले की ते त्या पद्धतीने वाढत चाललेले आहेत तेवढे बाजार आपल्याला सीताफळाला वाढलेले आहेत का किंवा सीताफळाचे दर आता तुम्हाला जसंच आठवतं आहे तसे दरामध्ये काय बदल झाला का दरामध्ये काय वाढ झाली का कशा पद्धतीने दर राहिलेले आहेत दर वाढलेले आहेत ना सीताफळाचे सुद्धा दर वाढलेले आहेत साधारण किती वाढ खर्च पण वाढला दर बिव तरी आ... बऱ्याच पटीने दर वाढलेले आहेत साधारण त्या काळात साठ सत्तर रुपये डजन सीताफळ विकत असेल चाळीस वर्षापूर्वी तर आता ते सीताफळ पाचशे सहाशे रुपये डजनने विकलं जाते मोठा माल जर असेल चांगला माल असेल तर त्याप्रमाणात तो विकला जातोय पाचशे सहाशे रुपये बाजारभाव असल्यानंतर आता हे यावर्षी कोरोनाचं संकट हे हा यंदाचा काळ सोडून द्या पण गेल्या वर्षीपर्यंत चांगल्या पद्धतीने विक्री होत होती म्हणजे सीताफळाचे दर आता समाधानकारक खर्च वाढलेला आहे का खर्च वाढलेला आहे ना खर्च बी तेवढ्या प्रमाणात वाढलेला आहे पण खर्चाचं हे वगळून तसे उत्पन्न सुद्धा मिळलं जाते मिळतंय सीताफळाच्या बाबतीत म्हटलं तर आता आपण बघितलं की काही ठिकाणी आपण पाहिलं की कांद्याचं उत्पा पीक आपण घेतलं की कांद्याच्या पिकामध्ये शेतकऱ्यांची ओरड आहे की पहिल्या पूर्वी दहा पांडामध्ये बारा पांडा दहा टन आपल्याला माल निघायचा एक गाडी आम्हाला मेघायची पण आता साठ सत्तर पिशव्या तेवढाच आता माल निघतो तसा काय प्रकार सीताफळामध्ये आपल्याला वाटतो का तसा नाही वाटत तसा सीताफळाचं उत्पन्न हे मिळतेच म्हणजे सीताफळामध्ये काय तसे काय तोटा नाहीये माल हा लागतोच दरवर्षी कमी लागल जास्त लागल असं पद्धत होती तसे कमी माल लागला तर जरा थोडस घट होते उत्पन्नात नाही असं नाही पण हे उत्पन्न हे आहे चांगल्या पद्धतीनं सीताफळाचं जे पीक आहे ते शेतकऱ्यांना किफायशीर पीक होतंय होत आहे का हे आपण त्यांना विचारूया हो सीताफळाचं एक उत्पन्न चांगल्या पद्धतीचं आहे दरवर्षी हमखास मिळणार उत्पन्न आहे वाढ सीझनला हे उत्पन्न मिळतंय जून जुलैपासून हे उत्पन्न तुम्हाला चालू होतंय इतर पिकांचं बारा महिन्यानंतर होतंय उन्हाळी रब्बी हंगामाच्या पिकांना नंतर होते पण हे आठ सीजनला तुम्हाला आवश्यकता आहे जर एखादं छोटं कुटुंब असेल तर त्याला एका कुटुंबासाठी त्यांनी किती झाडं लावणं अपेक्षित आहे शंभर झाडं त्यांनी लावणं अपेक्षित छोटं कुटुंब असेल तर त्यातही त्याला उत्पन्न भरपूर मिळवता येईल आणि स्वतः घरी करता येईल त्याचं नियोजन शंभर झाडं असेल ना अर्धा एकर शेतापळ केलं तरी त्याला भरपूर उत्पन्न मिळतात हमकाच त्याला उत्पन्न मिळणार मिळणारच मिळणार मिळणार उत्पन्न या ठिकाणी या शेतामध्ये अनेक वर्ष काम करणारे या शेतामध्ये सीताफळ तोडणे असेल किंवा इतर काम करणारे भानुदास वागोले आपल्या सर्व आपल्या बरोबर आहेत त्यांनी शेती जे काम बघतो जनावरांचे खाणं पाणी शेण हे काम करतो शेतीचे जास्त प्रमाणात बिजवाणीचं ज्या काम असतं ते बघत असतो वेळच्या वेळेला पाणी देत असतो की कोणत्या रानाला पाणी आपल्याला पाहिजे त्या रानाला पाणी आपण नेत असतो मोटर चालू करून आपण असं बघितलं की भानुदास वागोले आपल्याबरोबर आहेत शेती करत असताना नेमकी शेती कशी केली पाहिजे आणि नियोजन कसं केलं पाहिजे हे आपण आता वेगवेगळी माहिती आपण घेतो आहे या ठिकाणी भानुदास वागोले यांच्याकडं जबाबदारी अशी आहे की भिजवण्याची त्यांनी जबाबदारी दिलेली त्यामुळं वेळच्या वेळेवर त्यांनी शब्द वापरला की वेळच्या वेळेवर आम्हाला पाणी दिलं पाहिजे आणि शेतीत नेमका हाच शेतीचा गाभा आहे की शेतीचं काम हे नेमक्या वेळी आपल्याला करावं लागतं वेळच्या वेळेवर आपल्याला करावं लागतं आणि त्यासाठी त्यांनी आपण भानुदास वागोले या ठिकाणी ते का काम करतायत आपण किती वर्षापासून इथं काम करतात मी तीस ते बत्तीस वर्षापासून इथं काम करत असतो हा करतच आहे म्हणजे हां म्हणजे तीस वर्षापासून आपण या ठिकाणी हो काम काम करत आहे हो तीस वर्षापासून मी काम करतच आहे इथं पद्धतीनं जवळजवळ तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून या ठिकाणी काम करणारे मजूर आणि मालक अशा प्रकारचा कुठल्या प्रकारचा भेद भेद राहत नाही तो आमचं स्वतःचं काम आहे माझ्या घरचं काम आहे या भावनेनं हे खरं तर मजूर या ठिकाणी कामा काम, काम करत असतात आणि खरं तर लक्ष्मी या ठिकाणीच मानते मग अशा पद्धतीनं गाड्यांना मालकांप्रमाणे वागणूक देऊन गाड्यांना आपुलकीनं आपल्या कुटुंबाचे सदस्य आहेत आपल्या घरातील सदस्य आहेत त्यांच्या सुखदुःखामध्ये ते सहभागी होतात त्यांच्या आडीरा अडचणी जाणतात आणि खरं तर शेतीचा हा जो व्यवसाय किंवा शेतकऱ्याला जे बळीराजा म्हटलं जातं ते याच्यामुळंच म्हटलं जातं अशा पद्धतीने एक चांगला असा उपक्रम चांगला असं माहिती आपल्याला या ठिकाणी आपण आज या ठिकाणी हनुमंतराव सोळसकरांच्या या शेतीमध्ये आलो यांच्या पण आपण माहिती घेतली त्यांना त्यांच्या कार्यासाठी त्यांच्या या कामासाठी एकदा आपण शिव शेतकरी शेतकरीनामा जी ए न्यूज याच्या माध्यमात मातून आपण त्यांना धन्यवाद देऊ धन्यवाद